यावर्षी आम्ही 72 इव्हेंट्स करतोय आणि पुण्यामधला प्रथमच हा पेट गाला हा एफसीआयने आयोजित केलेला आहे. याच्यामध्ये कॅट्स आणि डॉग्स या दोघांचा सहभाग आहे. कॅट्स आणि डॉग्सचे व्हेरियस भिन्न भिन्न ॲक्टिव्हिटीज आहे. कॅटसाठी एक चॅम्पियनशिप शो आहे ज्यामध्ये 4 इंटरनॅशनल जजेस आपण बोलवलेले आहे, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि 2 इंडोनेशियावरनं, जे आपले कॅट्सचा जजमेंट देतील. 250 ते 350 कॅट्स पार्टिसिपेट केले या इव्हेंटमध्ये. आणि त्या सोडून देर आर वॉकिंग्स ऑल्सो, की जे कॅट्स आपले घेऊन येत आहे. ऑलमोस्ट 300 पीपल आर वॉकिंग इन विथ द कॅट्स अँड दे आर टेकिंग पार्ट इन डिफरंट ॲक्टिव्हिटीज. डॉगसाठी हा बेसिकली हा गेट टुगेदर आहे. इथे काही शो किंवा जजमेंट वगैरे नाही आहे, बट व्हेरियस फन ॲक्टिव्हिटीज आहे. ॲजिलिटी झोन्स आहे, त्याच्यामध्ये व्हेरियस सर्किट्स आहे. स्टेजवरती तुम्ही बघताय का खूप सारे ॲक्टिव्हिटीज चाललेले आहे. मॉर्निंग 10 o'clock टू इव्हनिंग 8 o'clockमध्ये जवळपास 80 वेगळे ॲक्टिव्हिटीज होणार आहे. ओके, याला सोडून एक सोशल एलिमेंट म्हणजे आम्ही डॉग्स आणि कॅट्सचा खूप मोठा ॲडॉप्शन ड्राईव्ह पण भरवलेला आहे. आर्ट म्हणून एक संस्था आहे AART, तर तिथे आपल्याकडे एक ॲडॉप्शन झोन घेत आहे टू मेक पीपल अवेअर दॅट यु नो अडॉप्टिंग ॲनिमल्स इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट अँड होमलेससाठी तुम्ही होम दिलं पाहिजे. तर हे बेसिकली इंटेन्शन आहे. इट इज बेसिकली अ गेट टुगेदर फॉर पेट लवर्स. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.